पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10,000 रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगलीत ही घोषणा केली आहे. राज्य सरकारकडून पूरबाधितांना ही पहिली आर्थिक मदत तातडीच्या रूपात दिली जाईल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे असंख्य कुटुंबांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. त्यांच्यासाठी ही तातडीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक घरात पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे अगदी रोजचं खाण्याचं साहित्य देखील पाण्यात नष्ट झालेलं आहे. अशा लोकांना तातडीनं हे साहित्य भरता यावं यासाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. ज्या कुटुंबाच्या घरात पाणी गेलेलं आहे, त्यांचं संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं आहे, कोणाचं शॉप पाण्याखाली गेलेलं असेल, ही प्राथमिक स्वरूपाची मदत आहे. ज्याला आपण तातडीची मदत म्हणतो, ती मदत ही 10,000 रुपयांची असणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे तुम्हाला जर पासपोर्ट बनवायचा असेल तर पासपोर्ट ऑफिसला जाऊन भलीमोठी रांग लावण्याची किंवा वारंवार फेऱ्या मारण्याची आता गरज नाही, कारण आता पासपोर्ट बनवणं आणखीनच सोयीचं झालंय. आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये देखील पासपोर्ट बनवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लाय करावं लागणार असून त्यानंतर सर्व कागदपत्रं जमा करून पासपोर्ट मिळवता येईल. राज्यातील 210 सरकारी वकिलांना अतिरिक्त सरकारी वकील म्हणून पदोन्नती देण्याचे आदेश गृह विभागाने दिले. तात्पुरत्या स्वरूपाची ही पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार देण्यात आलेली आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील संवर्गातील वेतनाचा लाभ मिळणार असल्याचं संबंधित आदेशात म्हटलं गेलं आहे. पुण्यातल्या 22 सरकारी वकिलांना ही पदोन्नती देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या पिटेसूरमध्ये दुर्मिळ जातीचा साप आढळलाय. फोस्टेन मांजऱ्या जातीचा हा साप आहे. हा निमविषारी साप आहे. महागू रोडेकर यांच्या घरात हा साप आढळला. फोस्टेन मांजऱ्या या सापाला बघण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली. या सापात दोन रंग आढळतात, एक लालसर तपकिरी आणि दुसरा राखाडी रंगाचा असतो. सर्पमित्रांनी या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलंय. ब्रिटनमध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे ब्रिटनच्या रस्त्यांवरती पाणीच पाणी जमा झालं होतं. पाणी साचल्यामुळे त्या पाण्यातून वाहनचालकांना वाट काढणं कठीण जात होतं. मुसळधार पावसाचा फटका इथल्या लोकांच्या जनजीवनावर देखील जाणवू लागलाय. दक्षिणेकडील बेल्जियम शहराला शनिवारी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. 2 तासांच्या वादळी वाऱ्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे रस्तेही वाहून गेले. 10 दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या बेल्जियममध्ये 37 आणि जर्मनीत काही जणांचा मृत्यू झाला. मात्र कालच्या पावसात कुठलीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही. अर्जेंटिनाच्या दक्षिणेकडील पॅन्टागोनिया इथल्या एका नदीत अचानक पाण्याला गुलाबी रंग आलाय. मासे टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाद्वारे हे प्रदूषण निर्माण होत आहे. सोडियम सल्फाईडमुळे नदी प्रदूषित झाल्याचं बोललं जात आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे